ॲज अ टीचर ॲज अ सेन्सेबल पर्सन. आर्टचं कल्चर आहे पण लोक आर्ट लोकांवर सोडतात. आमच्या तुम्ही सांगा चित्र बघत नाही त्यानंतर तुम्ही स्टोरी सांगा स्टोरी टेलिंग ते व्हिज्युअल आर्ट आहे ना बरोबर आहे ना. आता गॅलरीत पण आल्यावर इंडस्ट्रीत जस्ट काय मी हो 77 साली मी पास आउट झालो इकडनं आणि आय डीड माय फाईन आर्ट्स. हे जो कार्यक्रम आहे याबद्दल काय वाटतं म्हणजे डू यू थिंक इट इज हेल्पिंग पीपल गेट इन टच विथ आर्टिस्ट? पहिली गोष्ट म्हणजे मला इथे नमूद करावं असं वाटतं की मी माझ्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करतो पण ह्या मातीमध्ये येऊन पेंटिंग करणं हा एक वेगळा इमोशनल अटॅचमेंट आहे. इमोशनल अटॅचमेंट आणि ह्या वास्तूमध्ये आम्ही जसा प्रकाश बघितलेला आहे तसा रात्रीचा चंद्र पण बघितला आहे. कारण मी रात्र घालवली होती तिकडे बसून कामं करतो. ह्याच ठिकाणी आम्ही म्हणजे माझे प्राध्यापक आम्ही इकडे वाचन करायचो रात्रीच्या चंद्रप्रकाशात. खलील जिब्रान आम्हाला इकडे समजला, फ्रॉइड इकडे समजला, कांट आम्हाला अरिस्टॉटल इकडे समजला. हा खूप 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 किंवा रेमब्रांड आम्हाला समजून सांगितला पळशीकरांनी. काही अशी नावं आहेत त्यांची म्हणजे ते आम्हाला देवाचा म्हणत. मी देवाला पाहिलेला नाही पण माणसातला देव काय असतो ना तो मी ह्या माणसांमध्ये पळशीकर, कोलते, गजानन भागवत, शोलापूरकर हे सगळे टीचर्स माझे होते. पहिल्यांदा तुम्ही इकडे येऊन डेमॉन्स्ट्रेशन करताय की कसं? विद्यार्थी
अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ॲज अन आर्टिस्ट की हे जसं कार्यक्रमाला काय फायदा होईल आर्टिस्टना किंवा ज्या आर्टला? एकतर आर्टिस्ट लोकांपर्यंत पोहोचतो आणि जे आर्ट लवर्स आहेत ज्यांना आर्टबद्दल थोडीशी जाण आहे, थोडी आवड आहे, तर त्यांना ते पाहायला मिळते कसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं आर्ट बनलं जातं, चित्र असो शिल्प असो. तुम्ही काय म्हणजे मोस्टली पोर्ट्रेट करता? मी पोर्ट्रेट आर्टिस्ट, पोर्ट्रेट करतो मोस्टली. मी आता एक थीम घेऊन थोडंसं काम करतो. काय थीम आहे? स्त्री भ्रूण हत्येवरती काम करतो. सॉरी, स्त्री भ्रूण हत्या जी आहे त्याच्यावरती काम करतो. अच्छा.